कोरोनामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था प्रभावित झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांसोबत मुक्या जनावरांना सुद्धा त्याचा परिणाम भोगावा लागतोय. भारत कृषीप्रधान देश आहे आणि शेतकरी त्याचा विश्वासाचा जोडीदार बैलाशिवाय अपूर्ण आहे. बळीराजासोबत घाम गाळून काळ्या आईच्या खुशीतून धान्याच्या मोत्याचं पीक घेणाऱ्या सर्जाराजाच्या जोडीचा हक्काचा सण म्हणून बैलपोळ्याकडं पाहिलं जातं. आपल्या खिल्लारी बैलजोडीच्या शिंगापासून ते त्याच्या पायापर्यंत निरनिराळे आकर्षक आभूषण घालून त्याला मानाचा साथ चढवून सजवून धजवून गोड पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून गावभर वाद्याच्या निनादात मिरवणूक काढून गावदेवाच्या साक्षीनं बळीराजा आणि बैलजोडी एकमेकांना साथ देण्याचं वचन देते आणि पुढच्या वर्षभराच्या कामाला जोमानं ती तयारीला लागते. असा पोळ्याचा धूमधडाका प्रत्येक गावागावात असतो. मात्र यंदा या उत्सवावर कोरोनाचं सावट निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. बळीराजा आर्थिक संकटात सापडला असून इच्छा असूनही तो यंदा आपल्या बैलजोडीला साज खरेदी करताना हात आकडताना दिसतोय. नाशिक शहरातील सिन्नर फाटा परिसरातील कैलास साळवे यांच्या बैल साज विक्री केंद्रावर जाऊन बैलांच्या विविध आभूषणांचा त्याच्या किमतीचा आणि यंदाच्या व्यावसायिक परिस्थितीचा आढावा घेतलाय जनमत मराठीचे ब्युरो चीफ आर आर पाटील यांनी. ही मुरकी आहे. हां हो. हे गोंडे शिंगाचे. गोंडे शिंगाचे गोंडे. हां शिंगाचे गोंडे. बर बर. ही चमडे मुरकी. अच्छा. हे काचरा आहे. हां हां. हे छबी आहे. छबी. छबी हां. अच्छा. हे पट्टे. हां हां हां. पट्टे. एक चंगाळे. हां हां हां. एक चंगाळे नायलन म्हटलं. अच्छा. हे घोड्याचं ते घोड्याचा पट्टा सगळ्यातला. ते बाशी. घंटीमाळ म्हणायचं का याला? घंटीमाळ. अच्छा. काय किंमत आहे घंटीमाळाची? 50 रुपयाला. 50 रुपयाला जोडी का एक? एक. अच्छा म्हणजे 100 रुपयाला जोडी. हां 100. बर. गोपीची काय किंमत आहे? 70 रुपये जोडी. 70 रुपयाला जोडी. हां हां. 40 रुपये जोडी. अच्छा. बकरीची घंटी माळ. बर तिची काय किंमत आहे? ही 50 रुपये जोडी. अच्छा. हो. बर. ही गोंडा गोप. काय म्हणायचं त्याला? गोप गोप. गोंडा गोप. हा गोंडा गोप. हां हां. 100 रुपये जोडी. अच्छा. आणि चाबूक आहे. चाबूक. चापकाची काय किंमत आहे? 60 रुपये. अच्छा. बर. हे कवड्या लावलेलं काय? कवडी माळ. कवडी माळ म्हणायचं का याला? 110 रुपये. 200 रुपये जोडी करा. 200 रुपयाला जोडी कवड्या माळे. अच्छा. बर. हे काय आहे? ही मोरची बोरकडीवाली. हां हां. 60 रुपयाला आहे. 100 रुपये जोडी. अच्छा. ही पाईपवाली मुरकी आहे. ही 80 रुपयाला आहे. पाईपवाली मुरकी 80 रुपयाला आहे. अच्छा. ही पट्ट्यावाली आहे. 60 रुपयाला आहे. 60 रुपयाला. अच्छा. बर. ही माटोडी. काय आहे ते? माटोडीची. अच्छा. माटोड. हां. ही 110 रुपये जो. 110 रुपयाला जोडी. अच्छा. शिंगाडा बांधायची. ही एक माटोड आहे. हां हां. 160 रुपये. अच्छा. कासरे वगैरे राहिले. कासरे वगैरे आहे. अजून इकडे माग काय काय तिकडे? हे बघा. बोगर आहे. बोगर. हा बोगर. काय किंमत आहे बोगरची? 150 रुपये का? 150 रुपये पर्यंत होता. बरं. आणि हां हां हां. 260 रुपये. बर. बोरकडे. बोरकडी. हो. पायातले पंजे नाही बैलाचे. ते
बकरीतले पाहायचे पहिले नाही. अच्छा, त्याची काय किंमत आहे? ती 40 रुपये जोडी. 40 रुपये जोडी. हो, ही 80 रुपये जोडी आहे. अच्छा, त्याकडे काय अशा जाय भोरकडी पितळाची. अच्छा, ही एक भोरकडी 30 रुपयाला एक आहे. बर, ही छोटी वाली साइज वाइज है, साइज वाइज छोटी मोटी, छोटी मोटी साइज वाइज वगैरह की मोटी साइज. ओके, आज घुंगरे घुंगरे वाले एक. अच्छा, ह्या घुंगरांचा काय किंमत आहे? हे घुंगरे आहे. हां हां, ते काय म्हणजे स्वस्त आहे. 10-5 रुपये भेटून जातो. तू किराय काय स्वस्त म्हणून आपलं तर इंगळ लागतो. वेगळे वेगळे कलर असतो. हां हां, म्हणजे शिंगाला लावणारा हा हिंगोल डापा. हिंगोल डापा, त्याचे काय किंमत आहे? 20 रुपये. 20 ते 40 रुपये मोठा, 40 छोटा. आता काय आपलं पैंजण पायातलं, पायाचं पैंजण डुंगरावाले, डुंगरावाले, त्याची काय किंमत आहे? हे 450 रुपये जोडी. 450 रुपयाला जोडी. गेल्या वर्षी किती रुपयाची उलाढाल आपण करू शकलो होतो? पाऊस सांगा तरी अंदाजे. आता काय यावेळेस तर कमीच आणलेले ना. आज 4 दिवसात कळालं, इतकी गर्दी व्हायला पाहिजे. आज बघा किती लोक, एकच दोन आम्ही झोपे आहे. बर, मला सांगा, एक एक बैल जर सजवायचा असेल आणि तुमच्याकडे हे जे सगळं सामान आहे, साज तर पूर्ण एका बैलाचा जर पूर्ण साज करायचा म्हणलं तर किती खर्च येतो? तो साज आता आपल्या याच्यावर, तो कसा सजवायचा? एक नंबर सजवायचा. एक नंबर सजवलं तो कमचं झुली सहित म्हणलं, झुली म्हणल्यानंतर तो 3 ते 4 हजारपर्यंत. 4000 रुपयापर्यंत झुली सहित. पायामध्ये घुंगरू असे गोल करून त्यांच्या शिंगामध्ये आज किंवा पायामध्ये शिंगामध्ये घालावं लागतं. घुंगराचे कैलास साळवे एरवी 2 लाखांचा माल भरायचे, पण यंदाचा खरेदीचा अवघा 15% प्रतिसाद पाहता त्यांनी केवळ 50 हजारांचाच माल भरलाय. यावरून परिस्थिती किती बिकट आहे याचा स्पष्ट अंदाज येतो. निसर्ग कितीही लहरी वागला आणि परिस्थिती कितीही विपरीत असली तरी बळीराजाची बैलजोडी मात्र आपल्या धन्याला सांभाळूनच घेते, हा इथल्या मातीचा इतिहास आहे. पुन्हा याच इतिहासाची पुनरावृत्ती करत यंदा सर्जाराजाची जोडी आहे त्यात समाधान मानून सण गोड करील अशी अपेक्षा बाळगू. जनमत मराठी वाहिनीसाठी ब्युरोचीफ RR पाटील, सिन्नर फाटा, नाशिक.